नमस्कार, कसे आहात सगळे? तर आजचा व्हिडिओ हा मी तुमच्या डिमांडवर आणलाय, कारण की आपला जो व्हिडिओ होता की अमेरिकेतली आमच्या रोड ट्रिपची तयारी, तर त्याच्यावर मला खूप मेसेजेस आले. तसेच मला इंस्टाग्रामवर पण खूप मेसेजेस आले की तुम्ही स्पेशली ज्या मुलांसाठी गोष्टी घेतल्या आहेत त्या कुठून घेतल्या आहेत, काय काय घेतलंय, कसं मी ऑर्गनाईज केलं होतं. तर मी बऱ्याच जणांना पर्सनली उत्तरं दिली आहेत, पण मी म्हणलं की चला, खूप जणांना मला असं खूप काही सांगता नाही आलं, तर आज मी तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ घेऊन येते. कारण त्याच्यामध्ये मग मी तुम्हाला दाखवीन की या गोष्टी मी कुठून घेतल्या आहेत, आणि मी साईडला इथे असं पिक्चर पण ठेवीन की तुम्हाला म्हणजे अंदाज येईल की या गोष्टी काय आहेत, त्याचं नाव काय आहे आणि त्या कुठे मिळतात. तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मला इथे एक सांगायचं आहे, ते म्हणजे की मी कुठल्याही इथे प्रॉडक्टचं मार्केटिंग करत नाहीये, किंवा मला कुठेही इथं आजच्या व्हिडिओला स्पॉन्सरशिप नाहीये, मी कुठल्याही प्रॉडक्टसाठी एंडोर्स करत नाहीये. कारण की मला ज्या गोष्टी इथे खूप जेन्युइन वाटल्या, की मला असं वाटलं की या खरंच मुलांसाठी खूप युजफुल आहेत, त्या मी तुम्हाला इथे दाखवतीये. आणि जर तुम्हाला एखाद्याचा प्राईस जर जास्त वाटला आणि तुम्हाला जर कंपॅरेटिव्हली तसा सेम प्रॉडक्ट जर कमी प्राईसला मिळाला तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, आणि ते मला कॉमेंट बॉक्समध्ये ऍक्च्युली तुम्ही लिहूही शकता. कारण तुम्हाला माहितीच आहे मला तीन मुलं आहेत आणि तिघांसाठी मला काइंड ऑफ सेम हवं होतं, आणि मला जास्त पैसेही खर्च करायचे नव्हते, पण सेफ्टीच्या दृष्टीने आणि युजफुल अशा गोष्टी मी मला घ्यायच्या होत्या. की पहिल्यांदा आपण जो प्रॉडक्ट बघणार आहोत तो म्हणजे हा, की सगळ्यांच्याच मला खूप रिक्वेस्ट आल्या याच्यासाठी, याला किड्स लॅब ट्रे, ट्रॅव्हल किड्स लॅब ट्रे म्हणतात. आणि हा ऍक्च्युली असा फ्लॅट असतो, आणि मी तुम्हाला त्याची लिंक इथे बाजूला देतीये की हा कुठल्या कंपनीचा आहे आणि काय आहे. तर हा बेबी सिटर ब्रँडचा आहे आणि हा असा येतो फोल्डेबल, आणि याला बेल्ट असतो की तुम्ही जर मुलाला कार सीटमध्ये ठेवलं की हा बेल्ट त्याच्या साईडने लावायचा, म्हणजे इथे जो लॅप आहे तो त्याला छान बसतो आणि मग ते हलत नाही. आणि मग तुम्ही हे इथे वेलक्रो आहे, तुम्हाला दिसत असेल की इथे तुम्ही हे असं लावून, म्हणजे हा ट्रे आणि तसा हा खूप फर्म आहे आणि खूप सेफ आहे, कारण याला फोम आहे, तर तो मुलांच्या पोटालाही छान कम्फर्टेबल बसतो. जर मुलं झोपली ह्याच्या सकट तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कार सीटला हा सेफ आहे. आणि ह्याच्याबरोबर आता मी दाखवतीये की ह्याच्यात तीन चार अशा शीट्स आल्या होत्या वेगवेगळ्या, की ड्रॉ करण्यासाठी, आणि मार्कर्स पण आले होते. आणि हे सगळं वॉशेबल आहे, आणि हे एक मेस पण आलं होतं, कांगारू मेस. आणि इथे ऍक्च्युली हे तुम्ही असं ठेवून मुलांनी ह्याच्यावरून ड्रॉ केलं तरी हे वाईप करू शकता, म्हणून मला हे खूप आवडलं होतं. आणि प्लस इथे आयपॅड तुमचा लावायलाही जागा आहे, इथे परत काही तुमचे मार्कर्स ठेवायला, आणि काही अशा वाईप्स असतील, काही गोष्टी असतील. आणि मी मला भयानक आवडलं होतं हे, ऍक्च्युली मुलांनी सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं होतं. आणि कारण त्यांना प्लेडो खेळताना किंवा त्यांना मेकानोचा सेट घेतला होता ते खेळताना त्यांना खूप हे युजफुल झालं. आणि मी सेम कंपनीचं हे तीन घेतलं आहे. मी अमेझॉनवर आधी बघितलं होतं, अमेझॉनवर मला थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं, तर मी ईबेवर ट्राय केलं आणि ईबेला तीन घेतल्यावर मला कन्सेशन मिळालं, तर मला साधारण $17 एक असं मिळालं आहे. आणि छान आहे, मला हे आवडलं. पण तुम्ही बघा की अजून मे बी खूप कंपन्याज आहेत त्या अजून ह्याच्यापेक्षाही काही काही स्वस्त असतात, तर तुम्ही तेही ट्राय करू शकता. आता आपण पुढे जाऊयात. तर सेकंड म्हणजे आता इवा सध्या प्लेडो घेतीये, तर मी आधी प्लेडो दाखवते, मग मी इवाला देते खेळायला. ओके, एक मिनिट. हा मी डॉलर ट्रीमधून घेतला आहे, हा $1 हा अख्खा मला चार मिळाला होता, आणि ऍक्च्युली खूप चांगला आहे प्लेडो ब्रँड. ओ सॉरी, चार नाही आहे, आठ आहेत, दोन आहेत. आणि खूप छान आहे की कारण मुलं खेळतात आणि मग फेकून देतात आणि मग ड्राय होतं, तर मग हे $1 तसं बरं पडतं. तुला हवं जा, नीलला सांग ओपन करून द्यायला. तर हे असे मी घेऊन ठेवले होते आणि छोटे छोटे डब्बे पण घेतले होते, आता ते नाही आहेत कारण की ते गेले, आता कुठे हरवले. पण त्याच्याबरोबर किट पण आलं होतं की शेप्सचे, की काही काही वेगवेगळे त्याच्यात तुम्ही घालून, साचे आले होते म्हणजे सात त्याच्यात तुम्ही घालू शकता. तर हे डॉलर ट्रीचं होतं. नंतर हे जे असंच मी इवाला एक स्टिकर बुक घेतलं होतं, हे रियुजेबल स्टिकर बुक्स आहेत, काइंड ऑफ असं 3D इफेक्ट आहे याला, असे जाड जाड आहेत. हे मी वॉलमार्टमधनं घेतलं होतं,
आणि इवाला आवडलं होतं, इवा चिटकत बसली होती. आता हे जे मी तुम्हाला सगळी पुस्तकं दाखवतीये तर ही सगळी मी डॉलर ट्रीमधनं घेतली आहेत आणि हे वॉटर पुस्तक आहे, पेंट बुक. तर मी काय केलं होतं की मी त्यांना एक पान फाडून दिलं होतं आणि त्यांना मग मी ब्रश दिला होता आणि पाणी आणि मग ते नुसतं ड्रॉ करत होते. पाण्याने हे कलर केलं की ह्याला ह्याचा कलर जो आहे तो एनहॅन्स होतो, म्हणजे तो कलर त्याला येतो आणि छान दिसतं हे. आणि हे असे मी हे पुस्तकं घेतली होती. नंतर ही पझल पुस्तकं आहेत, स्टिकर बुक्स. तर तुम्हाला देता हे सगळे नीलनी कम्प्लीट केलं आहे. तर नाही, हे सॉरी, हे नाही कम्प्लीट केलं आहे. तर हे असं आहे, त्याच्यावर नंबर्स आहेत आणि तुम्ही ते करू शकता. तर हे सगळं हे आता मी आता दाखवते, हे मी सगळं डॉलर ट्रीमधनं घेतलं आहे. एक डॉलरला एक पुस्तक असतं पण आणि दोघांना मी युजली सेम घेते. आणि हेही असंच मी पेपा पिकचं मला मिळालं होतं, ते मी स्टिकर बुक इवासाठी घेतलं होतं कारण आजकाल इवाला पेपा पिक खूप आवडतो आहे. त्याच्यामुळे हे असं आहे आणि इथे कलर करायला पण काही काही गोष्टी आहेत. आणि परत हे सगळं मी डॉलर ट्रीमधनं घेतलं आहे, सगळं एक एक डॉलरला आहे. आणि ह्याची जी सगळी तयारी होती मी साधारण एक दीड महिना आधी केली होती. आता ज्यांची मुलं किंडर गार्डन किंवा फर्स्ट ग्रेडला असतील तर त्यांनी हे ॲक्च्युली मी हेही त्यांना रिकमेंड करेन की डॉलर ट्रीला खूप सुंदर सुंदर पुस्तकं मिळतात. आता जे तर ऑलरेडी करतोच हे पण सगळं आणि हे डॉलर ट्रीला एक एक डॉलरला असल्यामुळे खूप बरं पडतं की एका दिवसात तरी त्यांनी एक संपवलं तरी काही वाटत नाही आणि मग तेवढेच मुलंही एंगेज राहतात. तर ही अशी सगळी त्या पुस्तकं आहे की डॉलर ट्रीमधनं घेतली होती. नंतर हे जे आहे तर हे स्टिकर क्राफ्ट आहे, इथे तुम्हाला दिसत असेल. तर हे ह्याचे जे स्टिकर्स असतात तर ते तुम्ही काढून असे लावायचे. आता हे जेनी केलं आहे, त्यातलं थोडं आय थिंक राहिलं आहे लावायचं. त्यांनी एक खूप छान केलं होतं पण त्याने त्याच्या रूममध्ये ऑलरेडी लटकवलं आहे. तर हे असं करतात आणि तुम्हाला इथे मागे पॅटर्न्स दिसत असतील की या प्रकारामध्ये हे सगळं येतं इंडिव्हिज्युअली. आणि सोपं आहे की छान पडतं, म्हणजे साधारण एक 5-6 वर्षाच्या मुलांसाठी हे खूप चांगलं आहे की मुलं मागे मागे ते पील करतात आणि मग ते चिटकवत बसतात, मग ते तेवढंच एंगेज राहतात. आणि हे मी अमेझॉनवरनं घेतलं आहे. तर ह्याला काय म्हणतात ह्याची मी लिंक तुम्हाला साईडला किंवा मी खाली देतीच आहे कारण आता प्रत्येकाचं नाव एवढं माझ्या लक्षात नाही आहे पण मी तुम्हाला नक्कीच हे जाईन. नंतर हे पुस्तक आहे, हे ट्रॅव्हल काय आहे टँग्राम, पण ॲक्च्युली हे नीलला आवडलं, हे जेच्या वयाचं पुस्तक नव्हतं. तर इथे त्यांनी हे मॅग्नेटिक हे शेप्स आहेत आणि इथे त्यांनी असे शेप्स दिलेत की वेगवेगळे प्रकारचे आणि ते तुम्ही इथे साईडला करायचे. पण हे जेला आवडलं नाही, हे नीलच्या वयाचं आहे त्याच्यामुळे नीलला आवडलं. मी दोघांना दोन घेतले होते. तर आणि इवासाठी हा एक मी बोर्ड घेतला होता, सॉरी मी हे अमेझॉनवरनंच घेतलं आहे. आणि इवासाठी मी हे घेतलं होतं. तर हेही छान आहे की हा असा बोर्ड आहे, याच्याबरोबर स्टार्टिंगला थोडे असे अशा गोष्टी येतात की ती कलर करू शकते आणि मग नंतर प्लेन आहे की तिला जे हवं आहे ते आता तुम्हाला दिसत असेल, तिने सगळ्या किरगोट्या मारून ठेवल्यात. आणि याच्याबरोबर कलर्स पण आले होते आणि वॉशेबल आहे. आणि हे सगळं वॉशेबल आहे, तुम्ही म्हणजे आपल्या ओल्या वाईपने आपण वाईप केलं की सगळं छान निघतं आणि कॉम्पॅक्ट आहे, छान आहे, बरं पडतं की पट्टीला दिला ती खेळत बसली होती अर्धा पाऊण तास. तर हे आहे. नंतर मी लेगोजचे हे बोर्ड्स असे डॉलर ट्रीला मिळतात ते घेतले होते. तर नीलला ग्रीन आवडतो म्हणून नीलसाठी आणि जेला ब्ल्यू आवडतो म्हणून हे ब्ल्यू. आणि असे तिथे छोटे छोटेसे असे हे पण मिळतात, ब्लॉक्स पण मिळतात की तुम्ही असं वेगवेगळं बनवायचं. तर मी दोघांनाही वेगवेगळं घेतलं होतं, तर आता एकच आहे, दुसरं होतं एक वर ठेवलं असेल मी. तर त्यांनी हे त्यांनाही हे खूप आवडलं, त्यांनी खूप छान हे त्यांनी खेळलं. तर अशाही काही गोष्टी आहेत. अजून बटनचं मी एक क्राफ्ट घेतलं होतं की त्याला बटनच्या मागे स्टिक होतं आणि त्यांनी तुम्ही पेंटिंग करायचं होतं पण ते जेनी सगळं संपवलं आहे. आणि पण मी त्याची लिंक तुम्हाला देईन, त्याचा मी पिक्चर तुम्हाला इथे साईडला देईन. आणि या पिलोज मी खरंच या पिलोज खूप रिकमेंड करीन कारण की मुलांना एवढ्या इथे यूजफुल पडल्या कारण एवढ्या मोठ्या प्रवासात म्हणजे कार सीट असेल तरी मुलांची मान खाली जाते. तर ह्यांनी खूप बरं पडलं की मी दाखवते घालून की हे इथं घातलं आणि इथे बटन आहे हे लावलं तुम्ही. ॲक्च्युली मी पण खूप यूज केली आहे आणि अशी मान म्हणजे खाली नाही जात की इथे अडकून राहते. तर खूप छान होतं हे, मलाही खूप आवडलं होतं. इनफॅक्ट ॲक्च्युली मला जेव्हा झोप यायची तेव्हा मी जेची ही पिलो मी त्याच्याकडनं बॉरो करत होते आणि झोपत होते
आणि इवाला आधी मी घेतल्या नव्हत्या कारण की इवाची सीट थोडी मी रिक्लाइन करत होते कार सीट. पण नंतर मग मी तिथे गेल्यानंतर शेवटी मग मी तिलाही पिलो घेतली आणि अशा तीन पिलो आता आमच्याकडे झाल्या आहेत. तर असं हे आपलं होतं. अजून मला काही आठवलं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तर मी रोटरी पिंगो बद्दल सांगायचं विसरून गेले होते आणि हे मी डॉलर ट्री मधनं घेतलं होतं, तर तुम्ही डॉलर ट्रीला नक्की चेक करा, खूप छान होतं हे. तर असा आपला हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ज्यांना आपले व्हिडिओज आवडत आहेत, आपला चॅनल आवडतोय, त्यांनी सबस्क्राईब जर त्यांना करायचं असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नकात. माझा इंस्टाग्रामवर अकाउंट आहे, ज्यांना मला फॉलो करायचं असेल प्रिया इन अमेरिका म्हणून तुम्ही सर्च करू शकता. फॉलो करायचं असेल तर तुम्ही ते फॉलो करू शकता. आणि लवकरच मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येते आहे. तोपर्यंत बाय बाय.